मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारतीय सेना यांच्या वतीने पूरबाधित नागरिकांचे आरोग्य शिबिर आयोजित. माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी काही महिन्यापासून नियोजन करण्यात आलंय. त्यानुसार पूर ज्या भागात येणार त्या भागात पुराचे पाणी शिरणार, तसे त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना निवारा केंद्रात सोय करणं त्याचा एक भाग होता. त्याचबरोबर त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्याचे काटेकोर नियोजन देखील करण्यात आलंय. त्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. सांगली मिरज पूर भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. सूर्यावशी प्लॉट, इनामदार प्लॉट, अरवाडे प्लॉट, पटवर्धन प्लॉट, गोवर्धन प्लॉट, साईनाथ नगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, जगदंबा कॉलनी, पंत लाईन, काकानगर इत्यादी ठिकाणी पूर्वबाधित नागरिकांचे सांगलीमधील स्थलांतर शाळा नंबर 3 व 17 तसेच 23 मध्ये करण्यात आलंय. यामध्ये 481 कुटुंब 2024 मध्ये लोक स्थलांतरित झाली होती. त्यापैकी निवारा केंद्रामध्ये 55 कुटुंब 222 लोकसंख्या झाली होती. अन्य ठिकाणी 426 कुटुंब 820 लोकसंख्या स्थलांतर झालेले होते. जनावरांच्या बाबतीत 99 जनावर सांगलीसाठी मिरार मधील 248 सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आली आहेत. आज शाळा नंबर 3 व 17 मध्ये भारतीय सेना वतीने पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. मेजर डॉक्टर विनय यांनी रुग्णांची तपासणी केली आहे. मनपा आरोग्य विभागाकडील डॉक्टर वैभव पाटील व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सर्दी, खोकला, किरकोळ आजाराचे 60 पेक्षा जास्त रुग्णांनी औषध व उपचार या ठिकाणी घेतला. नागरिकांची सोय या ठिकाणी चांगली झाली होती, त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.